ओम नमः शिवाय। मित्रांनो, या वृक्षाची पाने आपल्या घरामध्ये नक्की ठेवा। यामुळे तुमच्या घरावर जर कोणी कणकरणी बाधा करत असेल, टोना टोटका करत असेल, तर त्याचा कोणताही प्रभाव तुमच्यावर पडणार नाही। उलट जी व्यक्ती तुमच्यावर करणी बाधा करण्याचा प्रयत्न करत असेल, त्याच व्यक्तीवर ही करणी बाधा, ही तंत्र बाधा उलटून जाईल। मित्रांनो, जर तुमच्या घरामध्ये मोठ्या प्रमाणात वाईट शक्तींचा वास आहे, घरात अशांत वाटत आहे, मोठ्या प्रमाणात नकारात्मक ऊर्जा भरलेली आहे, घरात लक्ष्मी टिकत नाही आहे, घरातील सदस्यांमध्ये वारंवार वादविवाद होत आहेत, भांडणं होत आहेत, जर तुम्ही एखाद्या ठिकाणी बाहेर गेला तर तिथे मात्र तुम्हाला अगदी फ्रेश वाटते, ताजंतवानं वाटतंय। मात्र ज्यावेळी तुम्ही घरामध्ये येत आहे तर घरामध्ये पाऊल टाकताच जर तुम्हाला अशा प्रकारची जाणीव होत असेल, मनामध्ये एक वेगळीच भीती वाटत असेल, तर मित्रांनो 100% तुमच्यावर किंवा तुमच्या वास्तूवर कोणीतरी करणी बाधा, काळी जादू केलेली आहे। मित्रांनो, या करणी बाधेचा आपल्या प्रगतीवर, आपल्या घरातील पैशावर खूप मोठा प्रभाव पडतो। आपल्या घरामध्ये धन टिकत नाही, घरातील लक्ष्मी ही अस्थिर राहते, घरात नेहमी आजारपण वास करते, प्रगतीच्या मार्गावर अनेक अडथळे आपल्याला निर्माण होतात। तर मित्रांनो, या करणी बाधेचा प्रभाव जर आपल्याला नष्ट करायचा असेल तर हा अत्यंत साधा सोपा उपाय नक्कीच करून पहा। मित्रांनो, यामुळे तुमच्यावर कोणत्याही करणी बाधेचा, काळ्या जादूचा प्रभाव तर पडणार नाहीच। उलट ज्या व्यक्तीने तुमच्यावर करणी बाधा किंवा काळी जादू करण्याचा प्रयत्न केला आहे, त्याच व्यक्तीवर ही काळी जादू उलटून जाईल, त्या व्यक्तीचा घात होऊ लागेल, प्रत्येक क्षेत्रामध्ये त्याला अपयश येऊ लागेल। मित्रांनो, हा उपाय नक्की कसा करायचा हे मी तुम्हाला व्हिडिओत सांगणारच आहे, पण त्यापूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आपण चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन ऑन करा, जेणेकरून येणारे सर्व व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील। मित्रांनो, आपल्या घरातील वाईट शक्तींचा, करणी बाधेचा नाश करण्यासाठी ज्या वस्तूचा आपल्याला वापर करायचा आहे, त्यातली पहिली वस्तू म्हणजे बेलाचे पान। मित्रांनो, बेलाचे पान हे अत्यंत पवित्र मानले जाते, यामध्ये एक प्रकारची दैवी शक्ती आहे, महादेवांना सुद्धा हे बेलपत्र अतिशय प्रिय आहे। मित्रांनो, या बेलपत्राचाच वापर आपल्याला या ठिकाणी करायचा आहे। मित्रांनो, तुम्ही बेलाचं छोटंसं रोपसुद्धा तुम्ही आपल्या घरामध्ये लावू शकता, गॅलरीमध्ये, घरामध्ये, अंगणात हे झाड लावू शकता। या झाडाचा प्रभावी गुण आहे की ज्या ठिकाणी हे झाड असतं त्या वास्तूवर कोणत्याही प्रकारच्या वाईट शक्तीचा प्रभाव पडत नाही। मित्रांनो, या बेलाचे पान, ज्याला आपण बेलपत्र म्हणतो, हे बेलपत्र आपल्याला एक चांगले घ्यायचे आहे, एकच बेलपत्र घ्यायचे आहे आणि पांढऱ्या रंगाच्या चौरस आकाराच्या कागदावर हे बेलपत्र आपल्याला चिटकवायचे आहे। कशाच्याही साह्याने आपण हे बेलपत्र चिटकवू शकता या चौरस आकाराच्या कागदावर। त्यानंतर आपण एखादं अंथरून टाकून आसनावर आपल्याला बसायचे आहे आणि बेलपत्र चिटकवलेला हा जो कागद आहे तो आपल्या डोळ्यांच्या सरळ रेषेतील या ठिकाणी लावायचा आहे। तुम्ही भिंतीकडे तोंड करून देखील बसू शकता आणि डोळ्याच्या सरळ रेषेतील येईल अशा प्रकारे आपल्याला हा कागद चिटकवायचा आहे, लावायचा आहे। आपल्याला बेलपत्राकडे पाहत आता 5 ते 10 मिनिट त्रातक करायचं आहे। त्रातक म्हणजे काय, तर या बेलपत्राकडे आपल्याला एकटक 5 ते 10 मिनिट या बेलपत्राकडे पाहायचे आहे। यावेळी आपण ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय या मंत्राचा निरंतर जप करायचा आहे। हा उपाय तुम्ही कोणत्याही दिवशी कोणत्याही वेळी करू शकता। फक्त हा उपाय करण्यापूर्वी आपण हात पाय तोंड स्वच्छ धुतलेले असावे। या बेलपत्रामध्ये एवढी दैवी शक्ती आहे की कोणत्याही प्रकारच्या वाईट शक्तीचा प्रभाव आपल्यावर पडतच नाही। मित्रांनो, हा उपाय आपण दररोज देखील करू शकता, परंतु कमीत कमी जोपर्यंत आपल्या घरातील वातावरण हे सकारात्मक बनत नाही, घरातली नकारात्मक ऊर्जा बाहेर जात नाही, तोपर्यंत तरी आपण हा उपाय दररोज नक्की करा। अत्यंत साधा सोपा आणि घरातल्या घरात करता येण्यासारखा हा उपाय आहे, नक्की करून पहा। मित्रांनो, दुसरा उपाय आहे रुद्राक्षाचा। रुद्राक्ष तर आपल्या सर्वांना माहितीच असेल, परंतु हा रुद्राक्ष ओरिजिनल असावा। आजकाल बाजारामध्ये आपण पाहतो की
भरपूर नकली रुद्राक्ष मिळतात, त्याच्यावर जर आपण हा उपाय केला तर त्याचा कोणताही प्रभाव परिणाम आपल्याला दिसून येणार नाही, त्यामुळे रुद्राक्ष हा ओरिजिनल असावा। मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला एक मुखी रुद्राक्ष घ्यायचा आहे आणि तो आपल्या स्वतःच्या गळ्यामध्ये धारण करायचा आहे। आता हा रुद्राक्ष आपल्या छातीजवळ हृदयाजवळ येईल एवढ्या लांब आपल्याला अशा धाग्यामध्ये बांधायचा आहे। मित्रांनो, हा रुद्राक्ष घरात गेल्यानंतर कोणत्याही प्रकारची वाईट शक्ती असो, काळी जादू असो, त्याचा कोणताही प्रभाव तुमच्यावर पडणार नाही। या रुद्राक्षामध्ये एवढी शक्ती आहे की जी व्यक्ती 1000 रुद्राक्ष धारण करते स्वतःच्या शरीरावर, 1000 रुद्राक्ष, ती व्यक्ती साक्षात शिवाचा अवतार मानलेली आहे। त्यामुळे मित्रांनो, या दोन उपायापैकी कोणताही एक उपाय नक्की आपण करा। मात्र जर आपण रुद्राक्षाचा उपाय करत असाल तर रुद्राक्ष गळ्यात धारण केल्यानंतर मांसाहार चुकूनही करू नका, ही आपल्याला काळजी घ्यायची आहे। आपल्याला हा उपाय केल्यानंतर काही दिवसात, काही तासात आपल्याला याचा चमत्कार्याचे परिणाम दिसायला सुरुवात होईल। तुमच्या शरीरामध्ये एक वेगळेच प्रकारचे चैतन्य निर्माण होईल, सकारात्मकता निर्माण होईल। तुमच्या मनात जर कसली भीती असेल तर ती देखील या उपायाने पळून जाईल। मित्रांनो, उपाय हे अत्यंत दोन्हीही सोपे आहेत, नक्की करून पहा। माहिती आवडली असेल तर माहिती शेअर करा, तसेच व्हिडिओला लाईक करायला देखील विसरू नका। महादेवांचे भक्त असाल तर कमेंट्समध्ये ओम नमः शिवाय हर हर महादेव लिहायला विसरू नका। भेटूया लवकरच आणखी माहिती, आणखी उपाय घेऊन, सणावारांचे व्हिडिओ घेऊन। धन्यवाद।